राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा हा जल जीवन मिशन मध्ये राज्यात पहिला तर देशात 61वा आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात जल जीवन मिशन ही योजना अंमलात आली आहे। याच्या अंतर्गत 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरांपर्यंत नवीन निकषानुसार पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्यात ही योजना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पदाशी धुरा असणारे गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे। या योजनेतून वाडी वस्ते आणि दुर्गम भागापर्यंत शुद्ध पेयजल पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे। या प्रयत्नांना आता फळ लाभल्याचे दिसून येत आहे। जल जीवन सर्वेक्षण 2023 अंतर्गत जल जीवन मिशनच्या अंतर्गत चमकदार कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांची रँकिंग जाहीर करण्यात आलेली आहे। यात जळगाव जिल्हा हा राज्यातून पहिला तर देशातून 61व्या क्रमांकावर आलेला आहे। लक्षणीय बाब म्हणजे या यादीत 199 जिल्ह्यांना नामांकित करण्यात आले असून यात जळगावला हे स्थान मिळाले आहे। अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव।